नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आता मी चाललो आहे खंडोबा मंदिर आणि मग तिकडून पुढे बारवे टॅम्पला जाऊ आपण। मी तुम्हाला मे बी माझ्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं की आपण इथं आलो आहे पण परत एकदा जाणार, पावसाळ्यात जाणार। तर आता पावसाळा आहे तर मी आता जातो तिकडचं काय वेदर आहे, कसं ग्रीनरी वगैरे काय, सगळं डिटेलमध्ये दाखवतो। बारवे डॅम वगैरे कसं जायचं आणि आज एकटा चाललो आहे, कोण सोबत नाही आहे, मस्त आहे की एकटा जाऊ ट्रॅव्हल करू। तर मी दाखवतो पुढे काय काय होतं आणि कसं। हवा कमी वाटते का? चेक करून घेतो। काय बोलतो? चेक करून घेतो। हा चेक करून घेतो। तर जसं की आता तुम्ही बघितलं, मी गाडी चालू केली तर थोडंसं असं वाटत होतं जाम वगैरे, तर त्याच्यामुळे पहिले सगळ्यात पहिले ऑइलिंग केली, ब्रेक टाईट्स केले। पावसाळ्यात ते ऑइलिंग वगैरे कंटिन्यू करावी लागते गाडीची, आणि मी ती डेली करत असतो, विकली वगैरे करतो, विकली 15 दिवसात एकदा जसं जमेल तसं करून घेतो। तर आता हे सगळं झालं, आता रोडला लागलं आहे, दाखवतो तुम्हाला पुढे कसं आहे। तर मी आता पेट्रोल पंपला थांबलो आहे पेट्रोल टाकायला। ॲक्च्युली पेट्रोल आहे माझ्या गाडीत पण मी सेफ्टीसाठी थोडंसं राखून ठेवते एक्स्ट्रा, तिथे पेट्रोल पंप वगैरे भेटणार नाही मला वाटतं, आणि मग गाडी नको बंद पडायला, कुठे अटकायला नको मला। मी पेट्रोल टाकतो आणि मग पुढे भेटतो। व्ह्यू बघू शकता तुम्ही, क्लायमेट खूप मस्त झालं आहे, सकाळपासून पाऊसच नाही आला आहे, रोड एकदम सुके सुके झाले। इकडे जायचं आपल्याला, तर आता जाऊया। तर आता पोचलो मंदिराच्या खालती, एंट्रेस वगैरे दाखवतो मी तिकडे, मंदिरावरती खूप वरती आहे। तर पहिलेच मी खालून पाणी वगैरे पिऊन जाते, मग डायरेक्ट वरती दाखवतो। पहिले तर तुम्हाला दाखवलं मी मंदिर वगैरे, तसं जास्त नाही, फक्त वरतून काय व्ह्यू आहे, ग्रीनरी वगैरे, निसर्ग एकदम सुंदर आहे ते दाखवतो, आणि फटाफट दर्शन करून खालती येतो आणि नंतर जाऊया बारवी डॅमला। तर वरती पोचलो मी, दर्शन झालं आणि मी टाईम लावलेला येताना, कदाचित मी 12 ते 13 मिनिटात आलो आहे फक्त, एवढं फटाफट आलो, नॉन स्टॉप आलो, फक्त खालती पाणी पिलेलं, अजून पाणी वगैरे नाही पिलं, दर्शन वगैरे घेतलं। आता मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो आणि फटाफट निघतो, मग बारवी डॅमला जाऊया। मला पण लेट झालं आहे, मला जायचं आहे थोडं अर्जंट, शॉपिंग वगैरे करायची, बड्डे येते माझा 2-3 दिवसानंतर, तर शॉपिंग वगैरे माझी पूर्ण बाकी आहे। तर जमलं तर मला मी तो पण व्लॉग बनवणार, मला जायचं आहे एक्सपिरा जाणार नाही तर मी विव्याना मॉलला जाणार ठाण्यामध्ये। तर बघूया, पहिले इथून निघतो मग नंतर भेट। तर हा बॅक साईडचा व्ह्यू मंदिराचा, हे पूर्ण गाव आहे बदलापूर गाव,
चारी साइडला डोंगर आहे आता त्या साइडला दाखवतो काय आणि हे मंदिराच्या समोरची साइड आहे पाऊस खूप भरलेला आहे आणि हे बघू शकता बाजूला इकडे जायचं आपल्याला तर निघतो आता मी उतरतोय आता आणि चढताना पण सोबत कोण नव्हतं उतरताना पण कोण नव्हतं म्हणजे पब्लिक खूप कमी आहे पण आहे पावसाळ्यात त्याच ठिकाणी यायची मजा वेगळी आहे म्हणजे जी व्ह्यू वगैरे जो भेटतो ना आपल्याला बघायला खूप सुंदर आहे खरंच तुम्ही पण या एकदा ट्राय करा नक्की खूप आवडेल तुम्हाला पण बारवे डॅमच्या रोडला आता बघू पुढे काय दिसतंय काय नाही जास्त आत तर नाही जाणार आहे मी पण तरी पण दाखवतो जेवढा कवर राहू शकतो तर बघू शकता तुम्ही की मी जस्ट बारवे डॅमच्या इथे पोहोचलोय हा बोर्ड आहे बारवे डॅमचा तर पुढे जाऊया दाखवतो तुम्हाला पुढे कसं आहे ते बारवी डॅम रोडचा म्हणजे आता पुढे जाऊया आणि बघूया तर मी आत गेलो म्हणजे त्यांना विचारलं सिक्युरिटीला की आत अलाउड आहे की नाही तर ते बोलले की नाही आता लावत नाही तर त्यासाठी मी आत नाही गेलो आणि कॅप्चर नाही केला तर ते इकडून पुढे जाऊया बघूया काय भेटतंय का व्ह्यू तर जातो पुढे तर मी तिकडून नाश्ता करून वगैरे निघालो आणि आता जस्ट चहा प्यायला थांबलो आणि हा व्लॉग मी इथे संपवतो जर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता असे व्लॉग अजून पुढे येत राहणार आहे तर तोपर्यंत मी जातो घरी वगैरे जमला तर मी तो दुसरा पण व्लॉग शूट करेन तोपर्यंत बाय
Bye.